शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी आज त्याच आपल्यात नाही आहेत. माणसं जातात, आठवणी राहतात. आज आम्ही पुण्यामध्ये पत्रकारिता करतो त्याच पत्रकार भवनाची वास्तुशांत आणि भूमिपूजन मनोहर जोशी यांच्या हस्ते झालं ही आज आमची आठवण. असेच पुण्यामध्ये असंख्य कार्यकर्ते आहेत, त्यांच्या देखील मनोहर जोशी सरांच्या सोबतच्या आठवणी आहेत. ज्यांनी आज मनोहर जोशी सरांसोबत काम केलं असे ते आपल्यासमोर येत आहेत. सर, आपलं नाव सांगा आणि तुम्ही मनोहर जोशी केव्हापासून काम करता? मी रामभाऊ पारेख, शिवसेना माजी शहर प्रमुख. मी शिवसेनेत 1971 सालापासून काम करतो. शिवसेना स्थापन झाल्यापासून म्हणजे 66 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यावेळेला हे जे अष्टप्रधानमंत्री नेते होते की जसे महाराजांच्या काळात अष्टप्रधान होते तसेच शिवसेनेचे अष्टप्रधान नवलकर, मनोहर जोशी, सुजय जोशी, वामनराव माडिक, दत्ताजी साळवी हे जे अष्टप्रधान होते हे शिवसेनेचे खंदे नेते होते. आणि त्यावेळेपासून शिवसेनेचं माइंड म्हणजे तुम्ही जे आता हे वाक्य त्यांना काय वावगं ठरणार नाही की पुढच्या काळात शिवसेना कशी चालवायची हे माइंड मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे करत असतात. लोकांना मनोहर जोशी हे नगरसेवक झाले, महापौर झाले, आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले किंवा लोकसभेचे स्पीकर झाले किंवा मंत्री झाले ह्यापेक्षाही बाहेर जाऊन त्यांनी कार्य शिवसैनिकासाठी काय काम करता येईल ह्यासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. पहिलं झुणका भाकर केंद्र हे मनोहर जोशींनी मुंबईत चालू केलं होतं व्हिटीच्या स्टेशनच्या समोर आणि त्या ठिकाणी 1 रुपयाला झुणका भाकर आणि भाजीपोळी हे मनोहर जोशींचं पहिलं कार्य गरीब लोकांसाठी हे कार्य फार मोठ्या प्रमाणात नंतर सगळीकडे महाराष्ट्र लोक करायला लागले. त्याचप्रमाणे 1994 साली ज्यावेळेला राजगड स्मारक समितीने त्यांना राजगडावर कार्यक्रमाला बोलवलं त्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी मुक्कामाला राजगडलो होतो आणि रात्रभर तिथं मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम करायचा होता. आणि आम्ही एक ठराविक दिलीप गालेंदे, मी, रमेश मोडके असे 10-15 कार्यकर्ते त्यावेळेला बालेकिल्ल्यापर्यंत मनोहर जोशी वरती आले आणि आम्ही त्यावेळेला पूजा केल्यानंतर म्हणलं आज सर आम्ही नमस्कार महाराजांना सांगितलं आहे की तुम्ही पुढच्या वेळेला मुख्यमंत्री व्हा आणि परत ह्या राजगडावर तुम्ही आले पाहिजे. आणि योगायोग असा की शिवाजी महाराजांची कृपा झाली म्हणा किंवा आई भवानीची कृपा झाली आणि मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला. आम्ही त्यांना आठवण केली की तुम्ही त्या ठिकाणी आलं पाहिजे. तर त्यांनी नंतर महाराजांच्या दर्शनासाठी राजगडच्या तिथं बालेकिल्ल्यावर जाऊन परत दर्शन त्यांनी घेतलं होतं. अशी एक फार मोठी आठवण त्यांच्याबरोबर आम्ही त्या राजगडची आमच्या बरोबर आहे. निश्चितच राजगड सोबतची सरांची आठवण आहे आणि सरांनी मराठी माणसासाठी आणि शिवसैनिकांसाठी गुप्त भाकरी देखील केंद्र सुरू केलं जेणेकरून हाताला काम आणि पोटाला अन्न मिळेल. तुमची अशी काय आहे जी वाटत होती कधी भेट तुमच्या वडिलांचे आणि सरांचे कसे संबंध होते का काही आठवणी? नमस्कार, मी प्रवीण डोंगरे, छत्रपती शिवाजी महाराज नगर, शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे. एक आठवण सांग माझी अशी, बरेचदा मी लहान असताना वडिलांबरोबर जायचो. एक आठवण सांगायची तर शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून माझ्या वडिलांनी चप्पल सोडली आणि तोले जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. आणि काका बोलल्याप्रमाणे शिवसेनेची सत्ता आली आणि मनोहर जोशी सर हे मुख्यमंत्री झाले आणि सरांना कळल्यानंतर सर स्वतः चप्पल घेऊन आमच्या घरी आले, तिथे चहापान घेतला आणि माझ्या वडिलांना सांगितलं दत्तोबा आता चप्पल घाल मी मुख्यमंत्री झालो आहे. आणि तेव्हापासून माझ्या वडिलांनी चप्पल घालायला सुरुवात केली. अजून एक छोटी आठवण सांगायची तर मी लहानपणी वडिलांबरोबर जायचो, त्यांचं दादरला ऑफिस असायचं, तिथं गेल्यानंतर वडील चिठ्ठी लिहून द्यायचे की दत्तू डोंगरे पुणे, तर ती चिठ्ठी आत गेली की सगळ्यांना थांबून पहिले वडिलांना माझ्या आत घ्यायचे कारण का एक कार्यकर्ता एवढा लांबनं आपल्यासाठी भेटायला आलाय, तर त्यातनं त्यांची ती कृतज्ञता दिसून आली. एवढंच निश्चितच की जुन्या फळीतील लोकांकडे पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांना जपावं कसं आहे, त्यांच्या भावना जपाव्या कसं आहे पाहायला दिसतं. आपल्यासमोर एक निष्ठावंत शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाचं जे नातं असतं ते आमचं नातं होतं. ज्या वेळेस 95 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर कोथरूडच्या ठिकाणी एक वेद भवन म्हणून आहे चांदणी चौकामध्ये, त्या ठिकाणी मनोहर जोशींना भेट द्यायची होती आणि मग त्या भागात काम कोण कोण करत आहे तर त्यावेळेस शिवसेना सुतार असतील, राजू सुतार असतील, चंद्रकांत मोकटे असतील, अशी अनेक लोकांची नावं त्यावेळेस घेतली आहेत. पण त्यावेळेस खास करून मी असेल विनायक निमण होते, त्यावेळेस त्यांनी म्हणायचं गजानंतर सर येणार आहे तर तुम्ही जा त्यांच्याबरोबर जा आणि मग सरांचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा गाडीत बसण्याचा योग जो आला असेल तो मनोहर जोशी सरांबरोबर आला माझा.
म्हणजे त्यावेळेस देखील कार्यकर्ता आणि म्हणजे कार्यकर्त्याला कसं सांभाळावं एवढा मुख्यमंत्री असताना देखील मला त्यांनी शेजारी माझ्या गाडीत बसवलं, नाही तर पायलट कारमध्ये जा बसा असं काही नाही करता माझ्या जवळ बसवलं. त्यांनी मला म्हणा म्हणजे माझ्या जवळ बस, आपण तिथं आम्ही त्या वेदभवनला गेलो, कार्यक्रम सगळा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा परत गाडीत बसवलं आणि त्यांना याची तळी सोडलं मी आणि तिथं परत आलो. म्हणजे अशा एक निष्ठावंत शिवसैनिकाला खऱ्या अर्थाने आमची श्रद्धांजली आहे की एवढ्या पडत्या काळात देखील त्या माणसाने शिवसेना सोडली नाही. कारण अनेक निंदे गटाचे लोक त्यांना भेटायला गेले होते पण तरी देखील ते केवळ उद्धव साहेबांच्या पाठीशी जसं बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहिलेत ते बाळासाहेबांबरोबर त्यांनी काम केलं त्याच पद्धतीने त्यांनी उद्धव साहेबांच्याही पाठीशी राहून आज काम केलेलं आहे आणि त्यामुळे ते एक निष्ठावंत शिवसैनिक आमच्यातनं गेला याचं खऱ्या अर्थाने दुःख आहे आम्हाला. निश्चितच कार्यकर्त्यांची निष्ठा आणि आपल्या नेत्याची निष्ठा पक्षावर आणि पाहायला समकालीन दिसत आहे त्यांच्यासोबत काम करणारे दिसत आहे. हिंदू हृदय सम्राट आदरणीय आमचे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेकांवरती शिवसैनिक म्हणून प्रेम करणारे आमचे मनोज जोशी सर होते, त्यांना पंत म्हणून साहेब बोलायचे आणि पंत नावानेच ते महाराष्ट्राला प्रसिद्ध होते. शिवसैनिकांना किंमत देणे म्हणजे त्यांनी जेव्हा पुण्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून जेव्हा आले पहिल्यांदा तर चतुर्शृंगी देवीला आले असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली. आम्हाला अपेक्षित पण होतं की मुख्यमंत्री साहेब तिथे येतील म्हणून आमच्या वॉर्डाच्या तर मग आम्ही ते ठेवली. तो स्वतः एवढा मोठा पोलिसांचा ताफा करत नवीनच सत्ता आली होती एवढं मोठे पोलीस होते आणि हा सगळा ताफा बाजूला करून छत्रपतींच्या दर्शनावर तिथं आले आणि सर्व शिवसैनिकांना पाठीवरती वगैरे हात टाकून विचारलं तू काय तुझं काय तुझं असं केलं. खूप मोठ्या आठवणी त्यांच्या आहेत. त्याच्यानंतर उपसभापती झाले, त्याच्यानंतर सभापती झाले, सी डीला दर्शन जाण्याचा त्यांना कार्यक्रम होता. आमचे स्वर्गीय डॉक्टर डोंगरे माझ्या बरोबरचे शाखा प्रमुख होते, जे यांनी सांगितले आपल्या दृश्य साहेबांच्या बरोबर जायचं आणि आम्ही त्यांच्या ताफ्यामध्ये शिर्डीपर्यंत गेलो. शिर्डीपासून तिथपर्यंत तिथे आलो. खूप शिवसैनिकांना मध्येच थांबून विचारायचे या तुम्ही हळू चालवा गाडी, तुम्ही काय खाल्लं पिल्लं केले अशा चांगल्या आपण त्यांच्या आहेत. त्यांना खूप आम्ही मिस करतो. तुमच्या आठवणीत नाही करत मला वारंवार मात्र त्यांनी अशी काही आठवण ठेवली त्यांची आणि माझी आठवण म्हणजे सांगायची म्हणजे हे जेव्हा 2006-07 शिवसेना होऊन झालं आणि ते इथून सरळ गेले त्यांचं कोहिनूर टेक्निकल आहे तिथे ते आले होते आणि त्यांना सांगितलं की इथे आपल्या जवळ शिवसेना भवन आहे. त्यावेळेला शिवसेना भवन आहे हे शिवसेना भवन त्यावेळेला नुकतंच नवीन झालं होतं आणि सरांनी मग कोण काम करतं काय करतं म्हणून तिथे आम्हाला बोलून घेतलं. आता सर एवढे मोठे सभापती झालेले राज्याचे मुख्यमंत्री आमदार नगरसेवक सगळी पदं भूषवलेले सर आता मला तर ते म्हणजे भेट किंवा आता सरांशी आपण का बसू पण सरांनी कोण काम करतं कोण काम करतं म्हणून मला जवळ बोलून घेतलं. मी कार्यालय प्रमुख म्हणूनचं काम आजही करतो तेव्हाही करत होतो बोलून घेतलं जवळ माझ्या खांद्यावर ठेवून माझ्या शेजारी बसून घेतलं. आता हात घेऊन मला जबाबदारी किती मोठी आणि कसं काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे असं 15-20 मिनिटं मला त्यांनी मार्गदर्शन केलं. ही सगळ्यात माझ्यासाठी त्यांची मोठी आठवण की इतका मोठा माणूस इतका म्हणजे बाळासाहेबांनी जो आदर्श ठेवला होता की माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कोणता शिवसेने तसंच मनोज जोशींनी एवढी सगळी गर्दी बाजूला करून मला जवळ बसून मलाशी बोलले हे माझ्यासाठी मोठा अप्रूप आहे. आणि ते सकाळी गेल्यावरती प्रचंड वाईट वाटलं की अरे आपलं मार्गदर्शन करणारा आपल्या पाठीमागं करणारे नेता आपल्यात गेले याचं फार मोठं दुःख आजही आहे कायम राहील. ते व्यक्ती आपल्याकडून निघून जातात मात्र त्यांनी केलेलं कार्य आणि काम सदैव स्मरणात राहतं हेच या शिवसैनिकांच्या भावनातून व्यक्त होतं. कॅमेरामन पियुष असा प्रभात